पहा नवीन एपिसोड्स एकदम ऐड फ्री। काय पोरीच्या नशिबात लिहिलंय परमेश्वरच जाणे। काय झालं, काय झालंय? बरी आहे ना माझी उमा? बरीच आहे म्हणायची, झोपली आहे बिचारी। बिचारी मोठी नाटकी आहे म्हणतात ना, रात्र थोडी आणि सोंगे फार अशातली गत। तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तुझ्यामुळे घडी जास्त बिघडते, लक्षात ठेव। वहिनी विनाकारण मला बोलत जाऊ नका। या घराची मुख्तार म्हणून योग्यच वागते हो मी। मुख्तार? त्याच्या करता अंगात शहाणपण आणि समजूतदारपणा असावा लागतो। तू तर सगळं विस्कटून कस जाईल याचीच वाट बघत असते। आणि काय ग, तुझ्या सासरच्या रडक्या कथा ऐकून माझ्या कुशीत अश्रू ढाळायचीस हे विसरलेस? अस म्हणजे आपलं ते दुःख आणि दुसऱ्याचं नाटक? अरे वा, शाणीच आहेस। चंदाताई, मारून ओरडून प्रकरण हाताबाहेर जाईल, शक्य असेल तर प्रेमाने वागा तिच्याशी। तू प्रेमानं वागणार या नुसत्या कल्पनेनं त्याला खोकल्याची उबळ आली। चंदे, आयुष्यात जरा प्रेमानं वागायला शिक। असं वचवच करून प्रश्न सुटत नसतात। तुझ्या भावाचा संसार सुरळीत व्हावा असं जर तुला वाटत असेल तर तुला प्रेमानं वागलं पाहिजे। लक्षात ठेव, ती तुझी भावजे आहे। तू जर आता तिच्याशी असं वागलीस तर तुला माहेरचे दरवाजे कायमचे बंद होतील। आणि समजा तिनं तुझ्यासारखं वागायचं ठरवलं तर काय होईल तुझं, याची जरा कल्पना कर। वल्लभपंत, निघतो आम्ही, उमेला सांभाळा। चल। बिचारी म्हणे सहटाळ कुठल्या? अरे यांचे काय जाते फुकाचे उपदेश द्यायला? दादा, या अशा शहाजोग मुली बरोबर तुला उभा जन्म काढायचाय? नाही, मी लगावत ठेवली आहे म्हणून इथवर आहे, नाही तर डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाही। हो ना, मी एकटा असतो तर मी कसे निभावले असते देवाला माहिती। बरे झाले तू माझ्या मदतीला आलीस, तिला मारू बिरू नकोस। हा झाले, घेतलीस कड सारे मुसळ केरात। अरे इतका स्वार्थी वागू नकोस रे। नाही, ती अशी वागून सुद्धा सारे काही त्या उमेच्या पायावर ओतलेस आणि बहिणीला असेच ठेवलेस। फक्त गरज असेल ना तेव्हा कामे करायला आणि राबवायला इथे बोलवतोस मला। अरे माझ्या सासरी 18 विश्व दारिद्र, त्यात 15-16 मुले, कधी मदत म्हणून झाली तुझी? बहिणीवर सुद्धा तिजोरी रिकामी करत जा, म्हणजे अधून मधून येत जाईन तुझ्या मदतीला। तसेही हे प्रकरण तुझ्या एकट्याच्याने निभवायचं नाही हो। खोप, नुसता खोप। ही बात माझ्या कोणास ठाऊक? हे लग्न झाले तरी सारे कामे मलाच करावी लागतात। यायचे का आम्ही आत? या या या, बसा बसा, मी गुळ खोबरे आणतो। कसे काय येणे केलेत औचित? म्हणजे मला जर बोलवले असते तर मीच आलो असतो। ठेव ठेव, गुळ खोबरं घ्या। काका, तुम्ही बयोची कानउघडणी करायला आलात ना? तिच्या वतीने मी क्षमा मागतो। बयोला बोलवा।
आणि तिच्या आईला सुद्धा। बयोवर रागवून हे लग्न मोडू नका, म्हणजे हात जोडतो मी। गुळ खोबरे घ्या म्हणजे राग शांत होईल। काय करावे या पोरीचं काही समजत नाही। नाही पण मी चांगली शिक्षा देणार आहे तिला। 8 दिवस तिला खोलीत डांबून ठेवतो, म्हणजे बरोबर वठणीवर येईल। पाया पड आजोबांच्या आणि नाक घासून म्हण मी पुन्हा अगोचरपणा करणार नाही। भयो, परंतु बापू मी खरेच अगोचरपणा नाही केला। देवा शपथ। आहो कोण? आहो बापू, सदाशिवरावां बद्दल बोलते ती। हो, हे बघ बयो, तुझे पुराण सांगू नकोस। नाग घास आणि सांगितलेले वचन दे आधी। सांगितल्याप्रमाणे वागेल तर ती बयो कसली? गावे तेव्हा हिच्या अकलेची दिवटी स्वतंत्रपणे पाजळत असते। अगं राधे, बघतेस काय? धर तिचे डोके आणि ठेव त्र्यंबकरावांच्या पायावर, त्याशिवाय ऐकायची नाही पोरगी। बापू, बापू शांत व्हा। बयो सानेंच्या घरची होणारी सून आहे। आमचाही तिच्यावर तितकाच हक्क आहे। अल्बत, 2 दणके घाला तिच्या पाठीत, आम्ही काहीही बोलणार नाही। दणके घालू नका हेच सांगायला आलोय आम्ही। दिवसावर लग्न आलंय तिच, तिला शिक्षा करायची नाही। हेच सांगायचं होत। अहो पण नाही आणि परंतु नाही। आता तिला समजू, तिच्या 4 गोष्टी सांगा, पण शिक्षा करायची नाही। येतो आम्ही। आजोबा, तुम्ही सुद्धा आमच्या अहांना शिक्षा नका करू, काळोखात जायची।
सगळं जग असेल तुला आता. अरे अंधारा रस्त्यातून घरी येताना बायकोची मदत घेतोस आणि ती सुद्धा केवढी आहे रे, 7-8 वर्षांनी लहान आहे तुझ्यापेक्षा. लाज नाही वाटली तुला? मूर्ख. अरे त्याला कशाला बोलतोस? हा तू सुद्धा 22 वर्षाचा होईपर्यंत रात्री अंधारामध्ये परसाकडला जायला घाबरायचास. आमचे हे कंदील घेऊन उभे राहायचे तरी तुझी भीती जायची नाही. जाताना 10-10 वेळा मला बजावून सांगायचा, काकू मोठ्या आवाजात गाणं म्हण, मोठ्या आवाजात गाणं म्हण. मग मी लांबून मोठ्या आवाजात गाणं म्हणायची, म्हणून तुझे गणित जमायचे. याला बोलतोस मूर्ख कुठला? काकू नको त्या गोष्टी काय सांगतेस. आता आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या त्याच्याकडून होऊ नयेत म्हणून बोलतोय ना मी. शिवाय हा त्या बयो कडून मदत घेतो. उद्या जर गावभर झाले तर लोक हसतील याला, म्हणून ओरडतोय मी. का नवऱ्याने बायको कडून म्हणजे पुरुषाने बाई कडून मदत घ्यायची नाही असं कुठे शास्त्रात लिहिले आहे का? खरं म्हणजे संसाराची मुख्य उजी बायका जास्त सांभाळतात कारण त्या जास्त खमक्या असतात. पण माकडे कशी स्वतःचीच आरती ओवाळतात. तसे असते हो पुरुषांचे, त्यांना वाटते आम्ही शूर. मग आम्ही पण म्हणतो बर तुम्ही शूर. मग घेतली आणि बयोची मदत तर काय बिघडलं त्यामध्ये? अगो काकू किती बाजू घेशील त्याची. मग लग्न जवळ आले ना लेकाचे, मग जरा लाड कर. हा किती बोलशील त्याला उडसूट. बयो घालवेल हो त्याची भीती. सुलोचना सुद्धा आहे, तू नको हो त्याच्या डोक्यावर बसू. नाही तर सांगेन हो सगळ्यांना कि तू रात्री अंधारात परसाकडला जाताना बारकूला मोठ मोठ्यांदा गाणी म्हणायला सांगतो म्हणून. सांगू काय काकू? बर झाला आजी तू होतीस, नाहीतर आज माझे काही खरे नव्हते. पण आपांचे गुपित ऐकून फार मऊ झाली. हच्चे नाही तुझा बाप बोलतो ते खरेच आहे हो. तुझी होणारी बायको महाद्वार आहे हो. एवढा शूरपणा बाईला शोभत नाही. बाईने कसे असावे? लाजावे, मुरडावे, घाबरावे, तेव्हा कुठे नवऱ्याचे प्रेम टिकते. उद्या तुला असे वाटायला नको की लग्न आपण एखाद्या बाईशी केले का मिशीवाल्या शिपायाशी. मिशीवाले शिपाय. आता मला कोणी म्हणजे कोणी ओरडणार नाही कारण माझ्या आजी सासऱ्यांनीच तशी ताकीद दिली आहे. माहितीये का कोणाला ताकीद दिली आहे ते? माहितीये बापूंना. बोला बापू ऐकतील ना. किती छान ना. म्हणजे आता आम्हाला ओरडतील का? कारण तुला ओरडायचं नाहीये ना. अगो तसे नसते आणि तू सगळ्यात लहान आहेस ना, तुला कोणीही नाही ओरडणार. पण मला एक सांग बयोताई, एवढ्या रात्री तू सदाशिव दादाला सोबत केलीस, तुला भीती नाही वाटली? कशी वाटेल भीती, माझ्या सोबत माझे अहो होते ना. इश लाजली लाजली बयोताई लाजली. अहो काय इस काय मज्जा आहे बुवा एका माणसाची. yeah.
अगो पण त्यांना भीती वाटत होती म्हणून त्यांना तुझी सोबत घ्यावी लागली ना. मग आता तूच कसं म्हणतेस की ते सोबत असताना भीती कसली. अरे तसं नव्हे रे, भित्र्या माणसाची सुद्धा सोबत होते. अग पण तो गोंधळ झाला नसता तर परत कशी येणार होतीस तेही एकटी. तुला चेटकीने नाही धरला असतो तो. नाही, मी विचार केला होता की आहोंना तिकडे सोडू आणि मग बारकू काकाला सोबत घेऊन येऊ. आणि कोणीच नाही तर आले असते एकटी रामरक्षा म्हणत. तू तर धीटच आहेस, तुझी काळजी नाही वाटत. पण उमा ते कशी आहे ग? काय झालं बायोताई, तू गप्प का आहेस? मी आलेच. अगो राहू दे राहू दे राहू दे राहू दे. काय म्हणतेस आजी? मला भीती वाटते. कसली गो? अगो उमाते ने त्या दिवशी विहिरीत उडी मारली आणि काल पुन्हा. अगो आजी, माझ्या मनात ना गोंधळच उडालाय. म्हणजे बघ हा, उमा आतलेला काहीही झाले तरी नव्हते करायचे हे लग्न. तिला बाळकृष्ण दादाशी लग्न करायचे होते. त्याच्यासाठी आम्ही झोळाई आईला कौलही लावला. पण लग्न होणार असा कौल मिळाला. शिवाय तूही म्हणतेस की झोळाई आईचा कौल मिळालाय म्हणजे सगळे चांगलेच होणार. पण आजी, मला तर असे वाटते उमा आतेच्या मनासारखे नाही झाले म्हणून ती आनंदी नाहीये. एक सांगू बाळा तुला, जग दोन पद्धतीनं चालतं, एक आपल्या मनासारखं एक देवाच्या मनासारखं. आपल्या मनासारखं झालं की आपल्याला छान वाटतं, आपल्या मनाप्रमाणे नाही झालं की आपल्याला वाईट वाटतं आणि आपण त्रास करून घेतो. उमेनं काल करून घेतला तसा. बायो, जेव्हा आपल्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा देवाच्या मनाप्रमाणे झाले याची खूणगाठ बांधावी. कारण त्यांनी आपल्यासाठी काहीतरी वेगळे योजलेले असते, ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपण त्रागा करतो. पण आजी, आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा वाईट वाटतेच ना. तिथेच तर सारी गोम आहे. आपण कधी कधी फुलं तोडायला जातो तेव्हा फुलाबरोबर कच्ची कळी सुद्धा असते. देवाला कळीची आणि फुलाची सारखीच काळजी घ्यायची असते. पण फुलाबरोबर कधी कधी कळी खुटली जाते. हो की नाही? हो हो, तसेच असते. जशी तुझी आई एकाच्या मनाप्रमाणे वागली की दुसऱ्याला त्रास होतो. एकाला एक हवे असते तर दुसऱ्याला दुसरे. गणपत म्हणतो मोदक कर, महादेव म्हणतो पुरणपोळी कर. आणि आईने पुरणपोळी केली की गणपतला राग येतो आणि मोदक केले की महादेवला. हो ना? हो गाजी. पण आईला सगळ्यांच्या आवडी पुरवायच्या असतात आणि सगळ्यांना समाधानी करायचे असते. आता मोदक आणि पुरणपोळ्यांबरोबर आई तुझ्या आवडीची धिरड गुळवणी आणि सखूच्या आवडीची गवल्याची खीर करतेच की नाही? मग असते का? तसेच देवाचे असते. देव आपल्या मनाप्रमाणेही करतो
आणि दुसऱ्याच्याही मनासारखे करतो, पण आपल्याला ते समजत नाही. तो दुसऱ्यासाठी मोदक करत असतो आणि आपण त्याला म्हणतो पुरणपोळी कर, पुरणपोळी कर. हो ना? हो. तेव्हा देव जेव्हा आपल्या मनासारखे करत नाही तेव्हा तो आपले अहित करत नसतो, तो दुसऱ्याच्या मनासारखे करत असतो. तेव्हा आता उमा आत्तेला सांग, म्हणावे त्रास करून घेऊ नकोस. देव तिच्याकडे पाहतोय, तो आत्ता तिच्या मनासारखे नाही करणार, पण तिच्या हिताचे नक्की करेल. Thank you.